जय जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती जास्त पैसे कमावण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो। श्रीमंत होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमी पैसा सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी उपाय केले पाहिजेत। घरामध्ये पैसा सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी नेहमी आपण शांत आणि समाधानी राहिलं पाहिजे। आपल्या घरातील काही महत्त्वाची कागदपत्रे म्हणजेच बँक पासबुक, चेकबुक, आर्थिक घेवाणदेवाण याची कागदपत्र, संपत्तीची कागदपत्र ही नेहमी आपल्या तिजोरीत ठेवलेल्या श्री यंत्राजवळ किंवा कुबेर लक्ष्मी यंत्राजवळ ठेवावीत। यामुळे आपल्या घरात धनवैभव जास्त प्रमाणात वाढते। नेहमी बँकेमध्ये पैसे जमा करताना मनोमन लक्ष्मी देवतेचं स्मरण करावं। यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन उत्तम आशीर्वाद देते। यामुळे बँकेत पैसा सातत्याने वाढत राहतो। शुभ मुहूर्तावर विशेष करून गुरु पुष्य नक्षत्रावरती किंवा रवी पुष्य नक्षत्रावरती वडाच्या झाडाचं ताजं स्वच्छ पान आपल्या घरी घेऊन या। ते स्वच्छ धुवून त्यावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढा। ते आपल्या घरात किंवा तिजोरीत ठेवा। यामुळे पैसा नक्कीच वाढतो। आपल्या दुकानातील किंवा व्यवसायातील दिवसाची सुरुवात करताना लक्ष्मी आणि कुबेर देवतांचं नेहमी स्मरण करत जा। यामुळे उद्योगधंद्यात खूप चांगला फायदा होतो। जर आपल्या घरात पारद गणेश, लक्ष्मी, शिवलिंगाची मूर्ती असेल तर दररोज आपण त्या वस्तूंवरती 2 ते 3 मिनिटं त्राटक करा। त्राटक म्हणजे त्याच्याकडे पाहून मनोमन प्रार्थना करा। नेहमी सर्वांशी प्रेमानं आणि आनंदानं वागा। सर्वांशी आदरानं वागा। आपल्या घरातील आई वडिलांचा आदर करून त्यांची काळजी घ्या। रोज सकाळी उठल्यावरती मी श्रीमंत आहे, माझ्या जीवनात पैशाने खूप समृद्धी आहे असं म्हटल्यानं आत्मविश्वास वाढतो आणि तुमच्या कृतीतून हे तुम्हाला दिसून येईल। यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात अगदी सहजपणे पैसे प्राप्त करू शकता। आपल्या जीवनात पैसा आल्यावर त्याचा उत्तम उपयोग करण्यासाठी खूप गरजेची आहे ती मनशांती। पैशाचं उत्तम ठिकाण गुंतवणूक करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। आपल्या जीवनात पैसा येण्यासाठी खूप दानधर्म केला पाहिजे। पैसा नेहमी उत्तम आणि प्रामाणिक मार्गानेच कमावला पाहिजे। आपल्या घरात नेहमी पैसा टिकून राहण्यासाठी संध्याकाळी रोज मोहरीच्या तेलाचे दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावा। यामुळे देखील घरामध्ये सुख समृद्धीची वृद्धी होईल। स्वामी भक्तांनो, हे उपाय नक्की तुम्ही करून पहा। यामुळे तुमच्या जीवनात खूप आमूलाग्र बदल होईल। आणि स्वामी भक्तांनो, ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत, आप्तेष्टांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।